उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93 दंगल झाली एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरती फक्त सुरू. परवा दिवशी म्हणाले संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय, मी बोलतोय ना, अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय? महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती, आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला? नामांतरचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो सतत निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जिवंत ठेवायचा आहे, सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यावरनं मतं मिळवायची आहेत.